मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल 3 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडायचे याबाबतही त्यांनी सांगितले होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही, त्यामुळे एका जागेवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक घेतली. मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्रिसूत्री घेत या बैठकीत 25 मतदारसंघांवर चर्चा करण्यात आली. रात्री 14 मतदारसंघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करायचे होते. इतर ठिकाणी मुस्लिम दलित मित्र पक्षातील उमेदवार देण्यावर चर्चा झाली. सोमवारी पहाटे 5 पर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची, एका जातीवर निवडणूक लढायची का, यावर चर्चा करण्यात आली. परंतु मित्रपक्षांची यादी सकाळी 9 वाजले तरी आली नव्हती. यादी आली नसली तरी ते मित्रपक्ष आपलेच आहेत, त्यामुळे जरांगे पाटील यांनी समाजाच्या जीवावर निवडणूक लढवता येत नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती, कोणी आमच्या कामाचे नाही, त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदारसंघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे असे लिहून घ्या, असे आवाहन केले. आम्ही निवडणुकीत असलो तरी समोरच्याचा खेळ खल्लास आणि नसलो तरी खेळ खल्लास, असे म्हणत विरोधकांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला. तसेच आता गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू असेही ते म्हणाले. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.